नमस्कार, मी अस्मिता नितीन खरात। मी आज जी कविता सादर करणार आहे त्याचं नाव आहे मुकाट काव्य। तर काही दिवसापूर्वी हा शब्द ऐकला आणि मला त्या शब्दाची भारी गंमत वाटली। मुकाट म्हणजे अशी मुकाटपणे कुठे फिरणारी जनावरं किंवा मुलं, असंच लक्षात घेऊन शब्दही अशीच कागदावर मुकाटपणे फिरत असतील का असं काहीतरी डोक्यात आलं आणि खूप हसू फुटलं। आणि मग नंतर त्याचा अर्थ समजला की जेव्हा काही यमक जुळत नाही तेव्हा एखादी कविता फसते तेव्हा त्याला मुकाट काव्य असे म्हणतात। तर ही कविता अशी आहे। काय तर म्हणे मुकाट काव्य, काय तर म्हणे मुकाट काव्य, असलं कसलं बाई हे मुकाट काव्य? मला तर बाई काही समजेना आणि मुकाट काव्य म्हणजे काय काही उमजेना। काय तर म्हणे यमक जुळून येत नाही, काय तर म्हणे यमक जुळवून येत नाही। मी म्हटलं सेफ्टी पिननी जोडून पहा ना। जुळवायला काय आम्ही कवी काहीही जुळवतो, जुळवायला काय आम्ही कवी काहीही जुळवतो आणि मुकाट काव्य या शब्दावरच कविता करतो। आनंदीबाईने धचा मा केला, आनंदीबाईने धचा मा केला आणि मक्याच्या आईने त्याला धुधु धुतला, आणि मक्याच्या आईने त्याला धुधु धुतला। ध आणि माचं हे गणित मला काही जुळत नाही, ध आणि माचं हे गणित मला काही जुळत नाही आणि मुकाट काव्य म्हणजे काय मला बाई कळत नाही, आणि मुकाट काव्य म्हणजे काय मला बाई कळत नाही। विचार करून करून माझ्या डोक्याचं झालं खोबरं, विचार करून करून माझ्या डोक्याचं झालं खोबरं। पण मी काय म्हणते त्याच्या वड्या करू का सरळ कालवणात टाकू, मी काय म्हणते त्याच्या सरळ वड्या करू का सरळ कालवणात टाकू। काय करावं काही सुचे ना, काय करावं काही सुचे ना आणि मुकाट काव्य म्हणजे काय मला बाई उमजे ना। लिहून पाठवते सांगा तुम्हाला आवडते का, लिहून पाठवते सांगा तुम्हाला आवडते का। आवडली तर बराबर लाईक्स ठोका, आवडली तर बराबर लाईक्स ठोका, नाहीतर फाडून टाका टारा टारा नाही तर फरा फरा, नाहीतर फाडून टाका टारा टारा नाही तर फरा फरा। पण मुकाट काव्याच्या नावाने थोडं तरी हसा, पण मुकाट काव्याच्या नावाने थोडं तरी हसा। धन्यवाद, थँक्यू।